वेलकम टू स्पर्धा दीप जॉब्स यूट्यूब चैनल वीक्षक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजना खाली ओट्ट 407 विविध हुद्देगळिगे संबंधपट्टंते अधिसूचनेयन्नु ग्रामीणाभिवृद्धि मत्तु पंचायत राज इलाके कर्नाटक सरकार होरडिसलागिद्दु अदक्के संबंधपट्टंते वीडियोवन्नु कूड माडि अपलोड माडिद्दे अदर क्वालिफिकेशन इरबेकु मुंताद माहितियन्नु कूड नीडिद्दे ईग मोबाइल्न मूलक आ ओंदु अर्जियन्न सल्लिसुव विधान हेगे अंतकंतह ओंदु माहितियन्न ई वीडियोदल्लि कोड्तीनि नीवु मनेयल्ले कूत्कोंडु मोबाइल्न मूलक नीवु अर्जियन्न सल्लिसबहुदु ई माहिति अर्थ आगबेकु अंद्रे वीडियोवन्न पूर्तियागि वीक्षणे माडि वीडियो प्रारंभ आगोदिंत बिफोर नहीं मोदी बारे नम चल नोड़ता है सब्सक्राइब मी बेल आइकॉन मेले क्लिक मूलक वीडियो नोटिफिकेशन पड़ी स्नेहितरे मोदलने सर्च इंजन होगी सामान्यवा क्रोम अथवा गूगल सर्च इंजन हे यह रीतिया सर्च बॉक्स www.kpscjobs.com अंत बे kpscjobs.com अंत अड्रेस पूर्त कंप्लीट हिड़ी www.kpscjobs.com अंत हे होम पेज ओपन आगते अदर मेनू बार होगी जॉब नोटिफिकेशन मेले क्लिक सो जॉब नोटिफिकेशन नर विविध जॉब नोटिफिकेशन संबंध महिति है सो इले टेक्निकल असिस्टेंट इन रूरल डेवलपमेंट एंड पंचायत राज डिपार्टमेंट एम एन आर ई जे ए अंत पोस्ट है सो इधर मेले क्लिक फोटो मेले अथवा कंटिन्यू रीडिंग मेले क्लिक हीगे नर इले पोस्ट है मत डिस्ट्रिक्ट वाइज इशिष्ट पोस्ट अलॉटमेंट आगे यहाँ पोस्ट फॉरेस्ट्री एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर सिरिकल्चर डेयरी इवेल पोस्ट डिस्ट्रिक्ट वाइज पोस्ट है सुमार 30 जिले है 30 जिले कूड़ा इंतिष्टु अंत पोस्ट निगदिपड़े अर्जी सल्लिसुव कोने दिनांक 15/5/2020 सो अर्जी सल्लिसोदक्के केळगडे इंपार्टेंट लिंक्स अंत इदे इल्ली नोटिफिकेशन लिंक अंत इदे इदर मेले क्लिक माडिद्रे नोटिफिकेशन डाउनलोड आगुत्ते ऑफिशियल वेबसाइट इदे अप्लाई ऑनलाइन इदे नीवु अप्लाई ऑनलाइन मेले क्लिक माडि क्लिक माडिद नंतर इदु ऑनलाइन अप्लिकेशन न ओंदु फार्मेट इदे अप्लिकेशन फार्म ई रीति इदे सो मोदलनेदागि टॉप अल्ली अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टेक्निकल असिस्टेंट अदरल्ली फॉरेस्ट्री एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर सिरिकल्चर अंत इदे सो नहीं आय्केंतु यहा अर्जी सल्ताी सो टेक्निकल असिस्टेंट मत टेक्निकल अदरली फॉरेस्ट्री है मत इन पार्टली अग्रिकल्चर सिरिकल्चर हॉर्टिकल्चर अंत है फॉरेस्ट्री अर्जी सल्ती है अदर मेले क्लिक अथवा अग्रिकल्चर हॉर्टिकल्चर सिरिकल्चर के अर्जी सल्ताी अरे मेले क्लिक नेक्स्ट डिस्ट्रिक्ट सेलेक्ट अंत बे सेलेक्ट इधर मेले सेलेक्ट अंत क्लिक यहाँ डिस्ट्रिक्ट अंतर सुमार डिस्ट्रिक्ट नहीं सेलेक्ट नहीं याद प्रिफरेन्स को आर सेलेक्ट नानूँ नेक्स्ट अभ्यर्थी हेसर अंत अली शीर्षिकली फस्टू श्री श्रीमति मिस अंत नहीं बर्ती अदर मेले क्लिक श्री अंतर श्री मेले क्लिक मोदे हेसर टाइप फस्ट नेम ना टईपी निम्बर टाइप मी आनंतर तंदे हेसरन्न टाइप माडि नेक्स्ट निम्म आधार नंबर अन्न सरियागि टाइप माडबेकागुत्ते अदाद नंतर निम्म जन्म दिनांकवन्न निम्म 10ने तरगतिय अंकपट्टियल्लिरुवंते इल्लि टाइप माडबेकागुत्ते 10ने तरगतिय अंकपट्टियल्लिरतक्कंतह ओंदु जन्म दिनांक अदु फैनल अदन्न मात्र कन्सिडर माडलागुत्ते अदा नंतर निम्म दूरवाणी मोबाइल संख्ये अन्न इल्ली कड्डायवागि नमूदिसलेबेकागुत्ते मोबाइल संख्ये आद नंतर निम्म ओंदु ईमेल ऐडी अन्न क्लिक माडि वालिड आगिरतक्कंतह मत्तु रीसेंट यूज माड्ता इरुवंतह ओंदु ईमेल ऐडी अन्न क्लिक माडबेकु मुंदिन कालमु निम्म लांग्वेज यावुदिदे अंत नोडि सो लांग्वेज नीवु बोथ इद्रे बोथ अंत हाकबहुदु कन्नड अंड इंग्लिश कंप्यूटर नालेज इदेनो इल्वो एस अंत कोडिद्रे सो आनंतर निम्म एजुकेशनल क्वालिफिकेशन अकाडेमिक डीटेल्स अन्न केळ्तारे सो अकाडेमिक डीटेल्स अन्न सरियागि कोडबेकु एनेनन्न नीवु स्टडी माडिदिरि मार्क्स कार्ड अल्लि एनेल्ल एंट्री इदे अदन्न सरियागि इल्लि एंट्री माडबेकागुत्ते ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಯಾವ ವರ್ಷ ನೀವು 10ನೇ ತರಗತಿಯನ್ನ ಮುಗಿಸಿದ್ದೀರಿ ಅಂತಕಂತ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಇದೆ ಸೋ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾವ ವರ್ಷ ಮುಗಿಸಿದ್ದೀರಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕಾರ್ಡ್ ನಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಅದು ಆನಂತರ ಏನದು 10ನೇ ತರಗತಿ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಅಂತ ಹಾಕಿ ಅರ್ಹತೆಯದ ಎಲಿಜಿಬಿಲಿಟಿ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಆನಂತರ ಯಾವ ಬೋರ್ಡ್ ಅಂತ ಇದೆ ಕೆಎಸ್ಇಬಿ ಬೋರ್ಡ್ ಅಂತ ನಿಮ್ಮದು ಎಲ್ಲಿ ಯಾವ ಬೋರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿದ್ರಿ ಅದನ್ನ ಹಾಕಿ 625 ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಬೋರ್ಡ್ ನ ನಡೆಯತಕ್ಕಂತ ಒಂದು ಎಕ್ಸಾಮ್ ಗಳಿಸಿರತಕ್ಕಂತ ಒಂದು ಅಂಕಗಳು
356 ಎಷ್ಟಿದೆ ಅಷ್ಟು ಹಾಕಿ ನೀವು, ಅದು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಅನ್ನು ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಆನಂತರ ನೀವು ಪಿ ಯು ಸಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟಲ್ಲಿ ಮುಗಿಸಿದ್ರಿ, ಯಾವ ಬೋರ್ಡ್ ಅದು, ಆನಂತರ ಅದರ ಅಂಕಗಳು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಕಗಳೆಷ್ಟು ಅಂತ. ಇನ್ನು ಡಿಪ್ಲೊಮೊ ಪದವಿ, ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿ, ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿ ಡಬಲ್ ಪೋಸ್ಟ್ ಮುಗಿಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ಪೋಸ್ಟ್ ಗ್ರಾಜುಯೇಟ್ ಆಗಿದ್ದರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಪದವಿ ಅಂತಂದು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಅಂಕಗಳು ಅಥವಾ ಒಟ್ಟು ಅಂಕಗಳು, ಪದವಿ ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಕಗಳನ್ನ ಹಾಕಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 6 ಸೆಮಿಸ್ಟರ್ ಏನಾರ ಇದ್ದರೆ 6 ಸೆಮಿಸ್ಟರ್ದು, ಅಥವಾ ಇಯರ್ ವೈಸ್ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ಇಯರ್ ವೈಸ್ದು ಮಾರ್ಕ್ಸನ್ನು ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡಿ ಫೈನಲಾಗಿ ಹಾಕಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಕಾಗಿ ಅದು ಪರ್ಸೆಂಟೇಜನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ಎಂಟ್ರಿ ಮಾಡಿ. ಇನ್ನು ವರ್ಕ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯೆನ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಅದು MGNREGಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಆಪ್ಷನ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ, RDPLಲ್ಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದರಲ್ಲೂ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿದ್ದರೆ ಮತ್ತು ಯಾವ ದಿನಾಂಕದಿಂದ ಯಾವ ದಿನಾಂಕದವರೆಗೆ ಎಷ್ಟು ತಿಂಗಳ ಅನುಭವ ಕೆಲಸದ ವಿವರ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಬರೆದಾಕಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆನಂತರ ಇಲ್ಲಿ ಚೂಸ್ ಫೈಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಒಂದು ಫೋಟೋವನ್ನು ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿಟ್ಕೋಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಕ್ಯಾಮ್ ಸ್ಕ್ಯಾನರ್ ಅಂತ ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ಇನ್ಸ್ಟಾಲ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರ ಮೂಲಕ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಇಮೇಜ್ ಟೈಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರಿ, ಅದನ್ನು ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ. ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಸೊ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಚೂಸ್ ಫೈಲ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಆ ಒಂದು ಇಮೇಜ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ಕನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಅದು ಇಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಷನ್ನಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ಅದಾದ ನಂತರ ಸಬ್ಮಿಟ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಟನ್ ಇಲ್ಲಿದೆ, ಈ ಒಂದು ಬಟನ್ನ ಮೂಲಕ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಮಿಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ, ಇವರ ಜಾಬ್ ರೆಫರೆನ್ಸ್ ನಂಬರ್ ಇಸ್ KN ಇದೆಲ್ಲ ಬರುತ್ತೆ. ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಉಳಿಸಲಾಗಿದೆ, ನಿಮ್ಮ ಅರ್ಜಿ ಸಂಖ್ಯೆ ಉಲ್ಲೇಖ ಸಂಖ್ಯೆ ಇದಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ನಿಮ್ಮ ಅರ್ಜಿ ಸಂಖ್ಯೆ ಇದನ್ನು ನೋಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಟ್ಕೊಂಡಿರಿ. ಸೊ ಮುಂದಿನ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಗೆ ಇದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ. ಗೆಳೆಯರೇ, ಇದಿಷ್ಟು ಕೂಡ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಮೊಬೈಲ್ನ ಮೂಲಕ ಸಲ್ಲಿಸುವ ಒಂದು ವಿಧಾನ ಆಗಿದೆ. ಇದಿಷ್ಟು ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದ ಮಾಹಿತಿಯಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ. ಇದೇ ರೀತಿಯ ಹೊಸ ಹೊಸ ಒಂದು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.